त्याचं ह्या सर्वांना संजय राऊत हे कोण परब आहेत हे कोण आहेत त्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा याचं भान आहे की नाही हा प्रश्न आहे. सत्ता असतानाही ते चॅलेंज देत आहेत. संजय राऊत तर स्मशानात बाकी व्यवस्था करून ठेवा जर आम्हाला काही धमक्या द्याल तर. परमनी सांगितलं जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राणा कुटुंबियांना दोघांनाही आम्ही जाऊ देणार नाही. हे सर्व पाहत असताना या धमक्या ऐकत असताना राज्यात पोलीस ही व्यवस्था आहे की नाही हा प्रश्न आहे. मलाच नाही सर्वसामान्यांना. ज्यांच्याकडे सत्ता आहे तुम्ही असं केलात तर स्मशानात म्हणजे काय डेड बॉडी पाठवू हे क्राईम होत नाही. माफी नाही मागितली तर आम्ही घरातून बाहेर पडू देणार नाही हे क्राईम नाही हा गुन्हा नाही. काय करतायत पोलीस उघड्या डोळ्यांनी. शिवसेना सांगत होती नेते संजय राऊत काय अनिल परब काय अमरावती मधून राणा नवरा बायको कुटुंबियांना मुंबईत येऊ देणार नाही. अमरावतीत काय मातोश्रीच्या दरवाज्यात आल्या आणि बसल्या. कुठे होती शिवसेना झोपली होती काय. काय येऊ देणार नाही मुंबई तुमची आहे काय संबंध आहे. उगाच बडाया मारतो तो संजय राऊत शिवसेना हे करेल शिवसेना ते करेल. अरे काय करेल कुठे आहे शिवसेना. हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जमलेत 235 पुढे एकही नाही. मी मोजायला मुद्दाम सांगितलं इथे येण्यापूर्वी 235 आणि राणाच्या घरासमोर 125 हजारो लाखोनी शिवसैनिक मातोश्रीवर. कशाला भीती वाटते मातोश्रीला. पोलीस संरक्षण असताना का मातोश्रीला विटा घेऊन जातील काय घेऊन जातील म्हणून भीती वाटते. मुख्यमंत्री वर्षावरून मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज वर्षावरून मातोश्री काय केलं. सैनिकच जमा होते तिकडे जाऊन काय केलं. हटवले काय जा रे बाबा ना मी सुरक्षित आहे मातोश्रीला काय होणार नाही असं काही सांगितलं का मुख्यमंत्री. नाही अजून बसल्यात महिला बिला बसल्यात छाती पिटताय. मला कळलं नाही थोड्या वेळाने एवढ्या त्या छाती काय झालं काय मातोश्री. आपण छाती केव्हा पिटतो काहीतरी घडलं असतानाच ना. पण एवढ्या सगळं त्या माजी महापौर वगैरे मोठमोठ्या घोषणा छाती पिट काय शो आहे. याला राज्य चालवणं म्हणतात का. अरे जनतेसाठी जनतेला कायदा सुव्यवस्था अन्न वस्त्र निवारा अशा गोष्टी द्यायच्या ऐवजी हे काय. मुख्यमंत्री दुसरं काय समजत नाही. याला मारा त्याला झोडा कोण आहेत मारा झोडाला कोण आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतो जर पोलिसांनी हस्तक्षेप करून राणा कुटुंबीय घराच्या बाहेर पडणार असतील तर त्यांना जाऊ द्या. त्यांना कोणी अडवलं जायला दिलं नाही तर मी काही काळानंतर मी स्वतः जाणार राणाच्या घरी राणाला बाहेर काढणार. बघूया कोण येतं तिकडे. मर्द आहेत ना या म्हणावं तिकडे नाही तर त्या अगोदर पोलिसांनी त्यांना बाहेर काढावं सुरक्षित बाहेर काढावं. काय घाबरट आहेत व शिवसेनी. खार पोलीस स्टेशनला गेले काय म्हणे. त्यांना माफी मागायला सांगा नाही तर आम्ही जाऊ देणार नाही केस घ्या त्यांच्यावर. अरे जाऊ देणार नाही पोलीस स्टेशन सांगतात केस घ्या त्यांच्यावर. कशाची केस काय केलं त्यांनी काय केलं काय. एक खासदार एक आमदार लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या जीवितला काय झालं या मुंबईत
ते राज्य सरकार जबाबदार आहे. राज्य सरकार हे लक्षात ठेवा, बघतो किती वाजेपर्यंत जाऊ देत नाही. मी आता इथून गेल्यावर त्यांना राणाला फोन करणार, मदत पाहिजे मी येतो. बघू कोण अडवतं. कसले शिवसैनिक मी पाहिले तो हा पुळचड दुसऱ्या स्वतः पुळचड काय कर्तृत्व आहे. शिवसेनेचा इतिहास सांगतो कुठे होता. सामना सुरू झाला तेव्हा आला होता. कुठे शिवसेनेत होता. कुठे शिवसेनेत. शिवसेना मजबूत होईपर्यंत हा नव्हता. प्रार आपला सामनामध्ये आला नोकरीसाठी आणि पगारदारी नेता झाला. काय संबंध आहे. त्या गंपोजची गाडी अडवली. हे गाडीत होतो ते काढलं ना का नाही. प्रचंड शिवसैनिक हजार होतो तर गाडीतून काढायची तलवारी आणि काय चॉपर असतील तर. काही खोटं नाटन काही बोलतात आणि यांच्यावर केस नाही. आम्ही काही बोललो तर क्राईम नोटीस 41 ची या स्टेटमेंट द्या. अरे स्टेटमेंट काय दिलं. मला विचारत होते मालवणी पोलीस स्टेशनला की सुशांतच्या मर्डरमध्ये तुम्हाला काय माहिती आहे. मी बोलो तुम्हाला माहिती आहे तीच मला माहिती आहे. बोलो काढा. सुशांतच्या ठिकाणी मर्डर होताना एक मंत्री उपस्थित होता. गाडी बाहेर होती. त्या बिल्डिंगच्या कॅमेऱ्यामध्ये कव्हर झालंय. काढा कॅमेरे. लंपास काही नाही. का नाही मंत्री कोणते शोधत. पोलीस मुंबईचे पोलीस दिशा साल्यांवर त्या पार्टीकडेच पार्टीमध्येच अत्याचार झाला. तिच्या गाडीत ती घरी जाताना कोण होते. वर परत अत्याचार कोण दिला. वरून कोणी फेकलं तरी ती म्हणे आत्महत्या केली. हे आम्ही गेले म्हणजे हत्या झाल्यापासून बोलतोय. पोलीस तपास नाही. मी या संबंधी वारंवार बोल. आणि कसला सरकार या दमक्या देतात. वातावरण बिघडवतात. सगळ्याला कारणे होत शिवसेना आहे आता. त्याच्यामध्ये म्हणे काय हे राष्ट्रपती राजवटसाठी एक बीजेपी करते. आम्हाला गरज नाही. ज्या राज्यात जनता जनतेचे प्रश्न सुटत असतील अराजक वाचत असेल तर लोकांना त्यापासून संरक्षण देणं हे केंद्र सरकारचं काम आहे. ते चांगल्या प्रकारे योग्य वेळी सगळं करतील. सगळं करतील. काळजी करू नका म्हणा. तुम्ही जेवढा बोलताय ना बोला. पोलीस घ्यायचे अड्डा आणि दमक्या. आम्ही त्यांना जाऊ देणार. अरे पोलीस आधी हटव ना आजूबाजूचे हटव. नाही तर पोलिसांनी राणाच्या घराच्या बाहेर बाजूला व्हावं. एक तासाच्या आत राणा बाहेर येईल बघा. चालत काय हिंमत आहे. मी बघतो कोणाला धमक्या देतात. पुळचट लोक धमक्या देतात. त्यांच्या तोंडात शोभलं पाहिजे हिंदुत्वाबद्दल. आता गदाधारी झाली. तलवार सोडली आता गदा आली. नशीब पुढे झाडू नाही येणार यांच्या. आता ती आहे. आता आम्ही म्हणे गदाधारी या काय म्हणे हनुमानची एक करतात. अरे गदा ही बदलत आहे म्हणे. आधी उद्धवला विचार बाबा तुला वाघ आवडतो का बकरी आवडते. गदा आवडते का तलवार आवडते. काहीतरी विचार म्हणे आणि बोल जरा. उद्धव ठाकरे मातोश्री काय करणार हो. चालता येतं का त्यांना. काय करणार. 550 पोलीस घेऊन मुख्यमंत्री. अरे मुख्यमंत्री बर झाले हो. एक पण असे नाही हो. 61 वर्धापनदिन येतोय महाराष्ट्राचा. नाव मुख्यमंत्र्याच्यावर तिथे आल्यावर अरे रे रे कलंक आहे कलंक असं लोक म्हणतील. काय नाही. महाराष्ट्र देशातले प्रगत राज्य. आज अवस्था बघा. ओ वीज नाही. मुख्यमंत्री आदेश दिले सगळ्यांना वीज द्या. असली तर देणार ना मंत्री आणि डिपार्टमेंट. वीज द्या त्या अदानी आणि त्यांना कारवाई करा. कारवाई करून वीज मिळते का. वीज ज्या राज्यात उद्योग येतील का हो. बेकारी कमी होईल का सांगा मला. मुळात हे प्रश्न सोडत नाही. मराठी माणसाजडे शिवसेना. आणि मग शिवसैनिक जे मराठी आहेत त्यांच्या नोकरी धंद्याचं काय.
वीज नाही आली तर नोकऱ्या मिळणार, हा प्रश्न काय विचार दिल नाही. शिवसेना आमच्या मागे, अरे तुझ्या मागे, अरे संजय काय येतील रे. त्या हिच्याबद्दल खासदार मॅडम बद्दल बोलल्या, त्या खासदार आहेत त्यांच्याबद्दल, म्हणे बोगस सर्व, ठीक आहे कोर्टात आहे, सुप्रीम कोर्टात आहे. एक त्याला प्रश्न विचारा, तू पहिल्या वेळेला राज्यसभेत खासदार म्हणून जात असताना मतदार यादीत तुझं नाव होतं का? विचार. असे तर दाखव तेव्हाच्या यादीत. नव्हतं बांधव, मी बरोबर होतो, मी बरोबर होतो. तू नाही फसवणूक केलीस, तुला 420 केसमध्ये घातलं पाहिजे, मी विटनेस आहे. बोल मला तुझी एवढ्या भानगडी काढीन, कारण मी तुला खासदार बनवलं साहेबांच्या सांगण्यामुळे. मी अपोजिशन लीडर होतो, मी गेलो बरोबर. बाळासाहेबांनी सांगितलं नारायण याला खासदार बनव. मी नेलं, फॉर्म भरला, स्कुटिनीमध्ये ऑब्जेक्शन आलं, मी सांभाळून घेतलं, खासदार झाला, खासदार झाला. आणि काय बोलतो, खोटी सर्टिफिकेट, तू खोटे, तू पण तर फॉर्म भरताना खोटी डॉक्युमेंट सादर केलीस. तोंडाला एक तसा बोलतोय, मी त्याला तर म्हणतो मेंटल झालाय तो. थोड्या दिवसाने ईडी त्याच्या तोंडात विडी देणारच, बघा तुम्ही अवस्था अशी झाली आहे. नागपूर दिलाय म्हणे उद्धव ठाकरेंनी, आंदणीला द्याला जा म्हणा, अमरावतीला आमचा गड आहे म्हणतो अमरावती. अरे खासदार पडला का तुमचा? म्हणा हे तसाच राहिलं ना, बांधवानं 10-15 पण आमदारांचे येणार नाही शिवसेनेचे. काय शिवसेना, अशी लोक नेतृत्व. अनिल परब तो विनायक राहू, आणि ते कोण, देसाई, हे 4-5 टक्कली दिसतात. सत्तेत शिवसैनिक दिसत नव्हता, मातोश्रीवर दगड पडला, हजारो शिवसैनिक आमच्या मत्तीला येतील, हात वर, सैनिक समोर नाही. आणि एवढं करून 2 दिवसात 235 जमले. काय अवस्था बाळासाहेबांची शिवसेनेची करून टाकली होई. काय शिवसेना, साहेबांचा हात वरा, लाखो लोक जमायचे, हात वरा, जीवाचा प्राण काढ. आता कोण नाही म्हणे आम्ही जीवाची पर्वा करत नाही. कोण म्हणतं पेडणेकर भाई हो, कोण तुम्हाला करणार आहेत? कशाला छातीवर मारून घेता? कोण कोण गेलाय? रडता कशाला? हाय हाय, अरे काय हाय आहे शिवसैनिक असे न. आता मातोश्रीच्या संरक्षणात पोलीस कमी पडतात म्हणून हे आपल्या जमून ठेवले. अखंड महाराष्ट्रातून प्रचंड शिवसैनिक 235 उपस्थिती ते मिळवलं साहेबांनंतर. उद्धवजी ठाकरेंनी मिळवलं, मुख्यमंत्री झाले. हिंदुत्वाचं काय, त्या भाईनी काय ठेवली नाही हो, त्या खासदार भाई ना, मी टीव्हीवर पाहत होतो, काय ठेवली नाही यांच्या हिंदुत्वाबद्दल, चिरफाड केली त्यांनी. याला आहे अधिकार हिंदुत्ववादी आहोत का, हिंदुत्व टिकवण्यासाठी आम्ही करतोय. अरे मुख्यमंत्री पदासाठी त्या हिंदुत्व सोडलं, त्याग केला, मुठमाती दिली त्याला आणि झाले. आता मंत्रालयही बसता येत नाही, कॅबिनेटलाही जाता येत नाही, हाऊसमध्ये उत्तरही देता येत नाही, याला काय म्हणायचं मुख्यमंत्री? आता नवीन नाव शोधेन मी, पुढच्या प्रेसला सांगेन काय म्हणायचं ते. मला काय पर्वा नाही, काही फुकट अहो यांच्या या 2-3 दिवसामध्ये एवढे क्राईम आहेत, आम्ही ठेवणार, कधी केस नोंदू शकतो एवढे ना. आणि परब वकील आहेत म्हणे, जाऊ देणार नाही. तू काय जाऊ दे, मला बघितलं समोर जरा नजर भिडव, बघूया मी येतो तिकडे, पाहतोय पोलीस काय करतात ते, नाहीतर मी स्वतः तिकडे जाणार, बघूया. ब्रेकिंग न्यूज. ठीक आहे, तुम्हाला काय विचारायचं विचारा.
त्यामुळे आता जे बोललं आहे त्याच्यावर विचार। आरोप काय तुम्ही आता बोला, मी तर सकाळपासून ऐकतोय, याच्यात काय तथ्य आहे? जमवाजमव कोण करताय? आम्ही जमवले, आम्ही जमवले असते तर एवढ्यात आम्ही गेलो असतो। अरे दोन राणा दापत्य आली तिकडे तर 250 जमवाय 235 जमवायला लागली, सगळे बीजेपी पोचली असती तर काय झालं असतं? आणि अजूनही गेलो तर एक तास लागेल आम्हाला। आणि त्या धमक्या बिमक्या बीजेपीला देऊ नका म्हणा, तुमच्या बिमक्यांना कोण कोण घाबरत नाही, मी तर नाहीच नाही। धमक्या बिमक्या द्यायची क्षमता ताकद या शिवसेनेमध्ये कोणामध्ये नाही। तो स्पेशल तयार करून ठेवलाय माणूस संजय राव, काय बोलतो हात वारे, आज ना शांत होता। सकाळी काहीतरी इडीबिडीचा फोन आला असेल हजेरी लावून जा, आवाज शांत झाला। एका बाजूला मी नागपूरला आहे, अरे असं असे लांब लांब हात करत होता, आता इथून इथून एवढेच हात जातात, थोड्या दिवसांनी ते पण बंद होईल। गोंधळ झाला, कंपाऊंडच्या आत नाही आले असते। मी आत्ताही सांगतो, ते गोंधळ घालत जे आले आणि गेले त्यांची एकूण सगळ्याजणांचं लिस्ट माझ्याकडे आहे, ते लिस्ट मी विसरणार नाही। मला बाकी पोलिसांची द्यावं गरज नाही। सत्कार केला, मी तुम्हाला सांगू त्यांना काय वाटत नाही। आपण कोणत्या कशाला प्रोत्साहन देतोय, कोणत्या विचाराला देतोय, जे धांगड दंगण दगड मारतात, मग शरद पवारांवर दगडफेक झाली त्याच्यावर तर केस का घेता? मग राणाच्या घरी ज्या दगडफेक करून त्याच्या घरावर गेले का नाही केस घेतली? म्हणजे माननीय पवार साहेबांना एक नाही आणि राणेला एक नाही आणि राणाला दुसरा नाही, हे काय चाललंय? याला कायदा हे पोलीस? कोण म्हणत? भाजपत गुंड नाही, शिवसेनेतली यादी देऊ, पण ते टाइमबार झाले, ते आता काही करू शकत नाही। जे होते ना व्हॉलेंटरी घेतली सगळ्यांनी। याला आम्हाला काही गरज नाहीये, पुढच्या निवडणुकीत यांच्याही कार्यपद्धती धुवा उडणार, धुवा उडणार। काय राज्याचे होम मिनिस्टर, काय कायद्याचा वापर होतात, इकडून आदेश आला का असं करतात, तिकडून आदेश आला का, स्वतःचा निर्णय त्यांना राबवता येत नाही। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।